आज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मनसे नेत्या ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे व नगरसेवक तात्यासाहेब मोरे नगर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ठिकठिकाणी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे व तालुकाध्यक्ष साईनाथ ढमढेरे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना मनसे नेत्या ऍडव्होकेट रुपाली ठोंबरे म्हणाल्या, सध्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सभा मेळावे आंदोलने बिंदास्त होतात, मात्र सरकारने हिंदू सणांवर कडक निर्बंध लादले आहेत. मंदिरे बंद असल्यामुळे छोटे व्यावसायिक अडचणीत आहेत, त्यामुळे लोक आता कोरोनाने नाही तर भुकेने मरतील असे वक्तव्य मनसे नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केले. यावेळी बोलताना अजून काय म्हणाल्यात रुपाली ठोंबरे पाहूयात. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, नारायणगाव. कोरोना आहे, त्यांची तिसरी जी राट आहे सरकारची, ती त्यांच्या सोयीनुसार. सर्वसामान्य लोकांची कुठलीही सुविधा ते बघत नाहीये, लसीकरण झालेलं बघत नाहीये, जनविस्कळीत झालेलं जीवन परत कसं काय सुरळीत आणायचं ते बघत नाहीये. हिंदू सणांवर मात्र त्यांची कडक निर्बंध आहे. राजकीय सभा बिंदासपणे होत आहेत, मेळावे होत आहेत, त्याच्यानंतर यांची काय आंदोलन असतील त्या गोष्टी होत्यात. मध्ये जर तुम्ही बघितलं तर सेना आणि राण्यांचा तमाशाही आपण बघितला, तेव्हा कोरोना लपून बसला होता की यांची भांडणं होऊ दे मग मी येतो. अशा पद्धतीचं हे सरकारचं वागणं आहे. आणि नक्कीच आपल्या सणांवर आणि आपल्या हिंदू धर्मावर जर हे निर्बंध करणार असतील तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंदिरं जे उघडण्याचा विषय आहे त्याच्यावर प्रत्येक खालील घटकाचं आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे. हारवाले असतील, फुलवाले आहेत, चहावाले आहेत, की त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह कसा करायचा. म्हणजे कोरोनाने मरणार मेले नाहीत तर भुकेनी आणि आर्थिक संकटाने नक्की मरतील याचा विचार सरकारने करायला पाहिजे. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी ही वस्तुस्थिती समोर मांडलेली आहे आणि त्यांनी सरकारला इशारा दिलाय की आता हा तुमच्या सोयीचा कोरोना बंद करा आणि पुनर्जीवन पुन्हा एकदा सुरळीत करून द्यावे. कारण का सरकार म्हणून तर तुमचा अधिकार लागतो आणि दायित्व सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, पक्ष सोडणं ही प्रत्येकाची वृत्ती आहे. आणि मनसेची सत्ता नसले तरी मनसेचं काम आमचे मनसेने कसे करतात जुन्नरमध्ये तुम्ही स्वतःच बघत आहात. त्यामुळे आम्हाला सत्ता नसली तरी सत्ता नाचवणारे आम्हीच आहोत एवढं लक्षात घ्या. कमी पडताना तुम्हाला दिसणार नाही. आणि मनसे हाच पक्ष असा आहे की शेवटच्या घटकापर्यंत या व्यक्तीचा विचार करतं, त्याला मिळणाऱ्या सुविधा, त्याला मिळणाऱ्या जीवनमान हे सरकार म्हणून कसं असलं पाहिजे. जर सरकार देत नसतं तर देण्याचं काम सन्माननीय राजसाहेब ठाकरे करतात. आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत लक्षात घ्या, कोरोनामुळे आता सगळं चित्र साफ झाले, कोण आपले कोण परकय, कोण सरकार चालू शकतो, कोण नाही चालू शकत, तर फक्त इथं टिकू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना. कारण का त्यांनीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी स्वप्नातला आहे जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्याच पद्धतीने जुन्नरमध्ये जी काही कामं राहिलेली आहेत, थोडस आमच्या कार्यकर्त्यांना पाठबळ, शेवटी माणूस हे लक्षात घ्या, ते पाठबळ थोडं त्यांना कमी पडत असेल तर याच्या पुढे ते पडणार नाही. आणि जुन्नरमध्ये सुद्धा मनसेची सत्ता येईल येत्या काळात, हीच जनता आम्हाला सांगत पाटे. मला वाटतं की नारायणगाव आणि जुन्नर तालुका म्हटलं पहिलं मनसेचं नाव येतं मकरंद पाटील. आणि गेल्या जसं पक्ष स्थापन झाला आहे तेव्हापासून माझी मकरंद भाऊची मैत्री आहे. आम्ही अगदी सुरुवातीच्या काळापासून संघर्ष करतो आहे आणि संघर्षातून तिथला पक्ष संपत नाही, संघर्षातून नेहमी पक्ष उभारी घेतो. आम्ही आजपर्यंत संघर्ष करत आलो आहे, परंतु आमच्या संघर्षाला एक ना एक दिवस महाराष्ट्र वळतील आणि आम्ही सत्तेमध्ये महाराष्ट्रामध्ये येऊ. येणारी आगामी जी 2022 या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चुलूक तुम्हाला सर्वांना दिसेल. या व्यतिरिक्त तर कोणासोबत जायचं, काय करायचं, सन्माननीय राजसाहेब ठाकरे ठरवतील. पण मकरंद पाटीलचं जे काम इकडे आहे की अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आजपर्यंत अतिशय चांगलं काम त्याचं प्रतीक आहे. पक्ष बदलणार, जसं ताईने सांगितलं की लोक पक्ष बदलत असतात, परंतु पक्ष आहे त्याच ठिकाणी. अजून सुद्धा नेते बदलले पण कार्यकर्ते आमचे अजून आहे त्याच ठिकाणी. अजूनही जुन्नर तालुक्यामध्ये मनसे आहे त्याच ताकदीने. फक्त थोडंफार हे सगळ्या कोणाला पराभव आला नाही.
आजही आमची ताकद या नारायणगाव परिसरामध्ये. मी आता संपूर्ण नगर जिल्हा फिरतोय. संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये मी सकाळी काल सकाळी 8 वाजता निघलो आहे. तेव्हापासून शिक्रापूर, सुपार, नगर, राहुरी, राहतात, तुमचं डायरेक्टली पुढे शेवटी कोपरगाव. आता परत येताना मी संगमनेरपासून येतोय. इथपर्यंत प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र सैनिक आमचे अतिशय 4-4 तास उभे राहिलेले. 4-4 तास उभे राहून आम्ही वाट बघतात. आमचे दिवस हे 100% सोन्याचे. फक्त येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक फिनिक्स पक्षाप्रमाणे पुढे आलेली दिसेल. माननीय राजसाहेब ठाकरे ठरवतील. आणि आता ज्या लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, आम्ही घडवले राष्ट्रवादी आणि यांचे जे खासदार आहेत ना, हे मनसेने घडवले. आता वेळ पडल्यानंतर आमचे ते आम्ही घडवताना दिसणार.